नमस्कार श्रोते हो दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची निमित्त मात्र ही कादंबरी आणि आज भाग सातवा मी अगदी राजरोसपणे वेलकम नावाच्या त्या बंगल्याचं गेट वगैरे उघडून आज शिरलो कारण खरोखर तिथे काही गुन्हा घडला असेल तर ह्या क्षणी तिथे गुन्हेगाराची सावली सुद्धा नसणार याची मला पूर्ण खात्री होती तिथे कोणी असलंच तर ती नताशा असणार होती प्रश्न फक्त एवढाच होता की नताशा जर तिथे असलीच तर ती कुठल्या अवस्थेत असणार होती ती जिवंत असणार होती का मृत बंगल्याच्या गेटमधनं आत शिरून मी मुख्य दाराकडे जात असताना माझी नजर बंगल्याच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या एका लाल रंगाच्या स्पोर्ट्स कारवर पडली त्या कारचं तिथे असणं रॉजर तिथे आला होता हेच सिद्ध करत होतं आणि रॉजरचा खून ह्याच बंगल्यात झालेला असावा ह्या माझ्या शंकेलाही त्यामुळे पुष्टी मिळत होती अशीच पुष्टी रॉजरबरोबर नताशाही असणार नाही नाही तीच त्याला इथे घेऊन आली असणार ह्या माझ्या शंकेलाही मिळत होती आणि म्हणूनच नताशा मला ह्याच बंगल्यात सापडणार असं मला खात्रीने वाटायला लागलं होतं मी बंगल्याच्या दाराजवळ आलो दार बंद असलं तरी ते केवळ लोटलंय हे दाराला पडलेल्या फटीमुळे माझ्या लक्षात आलं होतं मी हलकेच ढकललं आणि दार पूर्ण उघडलं दाराच्या चौकटीत उभारवून मी आत नजर टाकली समोरचा हॉल चांगला मोठा आणि लांब रुंद होता हॉलमध्ये फारसं सामान दिसत नव्हतं फर्निचर म्हणून तिथे केवळ एक टेबल आणि तीन खुर्च्या होत्या आणि कदाचित म्हणूनच तो हॉल वाजवीपेक्षा जास्त मोठा वाटत असावा मी पाहिलं टेबलाच्या मागे असलेल्या एका खुर्चीवर एक जण बसला होता त्यांनी आपलं डोकं टेबलावर टेकवलं होतं टेबलावर डी एस पी विस्कीची एक बाटली एक ग्लास ज्या थोडीशी व्हिस्की होती आणि एक प्लेट होती प्लेटमध्ये खारे दाणे वगैरे सारखा चाकणा असावा बंगल्यामध्ये नताशाशिवाय कोणी नाचणार ही माझी अटकळ त्या माणसाला बघून खोटी ठरली होती आणि म्हणूनच काय करावं ह्या विचारात काही क्षण मी दारात थबकलो शेवटी मनाचा हिया करून मी आज शिरलो हॅलो टेबलाजवळ येत मी म्हणालो पण त्या माणसानं माझ्या हॅलोला कसलंही उत्तर दिलं नाही त्याने टेबलावर ठेवलेलं आपलं डोकं उचलून माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही बहुतेक तो नशेत असल्यामुळे त्याला माझं हॅलो ऐकू गेलेलं नसावं मी आणखीन त्याच्याजवळ गेलो त्याच्या खांद्याला धरून त्याला हलवण्यासाठी पुढे वाकलो आणि त्याचवेळी माझं लक्ष त्याच्या चेहऱ्याकडे गेलं मी एकदम दचकलो माझा हात मागे घेतला कारण कारण त्या माणसाचा चेहरा पूर्णपणे निळसर पाडला होता एखादी शाई फासावी तसा खात्री करून घेण्यासाठी मी त्याला व्यवस्थित खुर्चीवर बसवलं त्याच्या शर्टाची बटणं काढून छाती आणि पोट पाहिलं तिथला भाग सुद्धा शाई फासल्यासारखा निळसर पडला होता मी एक सुस्कारा सोडला त्या माणसाला विष देऊन मारण्यात आलं होतं हे स्पष्ट दिसत होतं आणि हे विष बहुतेक त्या विस्कितनं देण्यात आलेलं असावं काही क्षण मी तसाच उभा राहून समोरच्या डेडबॉडीकडे बघत राहिलो याच माणसांनी तर रॉजरचा खून केलेला नसेल किंवा रॉजरच्या खुन्याचा हा कोणी साथीदार तर नसेल आणि तो पुरावा नष्ट करण्यासाठी ह्याला विष देऊन मारण्यात आलेलं नसेल ना विचार सुरू झाले आणि क्षणभर विचार करून मी त्या माणसाचे खिस्ते तपासायला सुरुवात केली पण त्या माणसाची ओळख पटावी असं काहीही मला त्याच्या खिशात सापडलं नाही मात्र त्याच्या खिशातनं अशी एक वस्तू माझ्या हाताला ला लागली होती की जी बघताच माझे डोळेच विस्फारले गेले ती वस्तू म्हणजे पासपोर्ट साईजचा एक फोटो होता जो त्याच्या पैशाच्या पाकिटात लपवला होता आणि तो फोटो आरच्याचा होता प्रकरण फारच गुंतागुंतीचं चा होत चाललं होतं काही वेळ मी तसाच विचार करत उभा राहिलो मग नताशाचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे पाहायला लागलो समोरच्या बाजूला चार पायऱ्यांचा एक जिना दिसत होता तो जिना चढून वर आल्यावर कॅरिडॉरच्या पलीकडच्या बाजूला मला तीन दरवाजे दिसले ते तीन दरवाजे निश्चितच तीन वेगवेगळ्या बेडरूम्सचे असावेत पण ह्या क्षणी त्यातले दोन दरवाजे बंद होते तिसरा दरवाजा मात्र सताड उघडा होता मी त्या उघड्या दरवाज्याजवळ गेलो हॅलो कोणी आहे दारावर थाप मारत मी विचारलं पण आतून कसलंही उत्तर आलं नाही मी पुन्हा तोच प्रश्न जरा मोठ्यानं विचारला पुन्हा तेच आतून कसलाही प्रतिसाद आला नाही मी क्षणभर थांबलो मग निर्णय घेतला धडधडत्या छातीनं आत शिरलो आता आपल्याला आत काय पाहायला मिळेल या शंकेनं माझी छाती धडधडत होती आत शिरताच खोलीच्या डाव्या भिंतीला लागून असलेल्या बेडकडे माझं लक्ष गेलं बेडला बांधलेल्या अवस्थेत एक तरुणी पडली होती आणि ती तरुणी नताशा होती नायलॉनच्या एका मजबूत दोरीनं तिला बेडला बांधण्यात आलं होतं तिच्या तोंडावर ड्रेसिंगसाठी वापरतात तसली पांढरी चिकटपट्टी लावली होती नताशा जोरजोरात हात पाय हलवून स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न करत होती पण ते तिला फारसं शक्य होत नव्हतं त्याचवेळी तिचं लक्ष माझ्याकडे गेलं मला बघताच तिच्या डोळ्यात आनंदाचे भाव चमकून गेले नताशाला जिवंत आणि सही सलामत पाहून मी सुटकेचा निश्वास टाकला मी झटकन पुढे होत पहिल्यांदा तिच्या तोंडावरची चिकटपट्टी काढून टाकली मग तिच्या दोऱ्या सोडल्या बंधमुक्त होताच नताशा मला बिलगून जोर जोरात रडायला ला लागली मी हलकेच तिच्या पाठीवर थोपटत तिला शांत करण्याचा प्रयत्न करायला लागलो काही वेळानं नताशाचा आवेग काहीसा कमी झाला माझ्याकडे कृतज्ञ नजरेनं बघत ती स्फुंदत स्फुंदत म्हणाली मिस्टर विक्रम तुम्ही अगदी देवासारखे धावून आला तो मी तर माझ्या सुटकेची आशा सोडूनच दिली होती मी काही न बोलता नुसतं तिच्या पाठीवर थोपटत राहिलो तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही नताशा म्हणत होती पहिल्यांदा तुम्ही रॉजीचा जीव वाचवलात आणि आज माझा हे बघ मी खरंच तुझ्यावर काही उपकार केले आहेत असं जर तुला मनापासून वाटत असेल तर माझं एक ऐकशील मी गंभीर स्वरात म्हणालो तू आत्ता ह्या क्षणी जाऊन मित्तल साहेबांची क्षमा माग नताशा काही बोलली नाही बेडवर पडलेल्या पर्समधनं रुमाल काढून ती आपले डोळे ठिपत राहिली हे बघ आई वडील आपल्या मुलांचं कधी वाईट चिंतत नाहीत नताशा आपल्या मुलांचं भलं व्हावं त्यांनी सुखात आनंदात राहावं ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते एवढं बोलून मी क्षणभर थांबलो आणि मग तिच्या चेहऱ्याकडे टक लावून बघत विचारलं मी काही चुकीचं बोलतोय नाही हो नताशा मान खाली घालत हलक्या स्वरात म्हणाली मग एवढं जर तुला समजतंय तर तू हे चुकीचं पाऊल का उचललंस शर्मिनं आपल्या वडिलांची मान खाली जाईल असं कृत्य तू का केलंस आपल्या ह्या कृत्यानं त्यांना किती धक्का बसेल याचा साधा विचार तुझ्या मनात आला नाही नताशा माझ्याकडनं चूक झाली हे कबूल करते मी मान वर करत नताशा काहीशा आवेगानं म्हणाली पण मी दुसरं काय करू शकत होते डॅडी माझं काही ऐकायला तयारच नव्हते त्यांनी तर माझा विवाह विपुलशी करून द्यायचा निश्चय केला होता एवढंच नाही तर रॉजी चांगला माणूस नाही असं ते ठामपणे धरून चालले होते मग नताशा त्यांचं म्हणणं योग्यच होतं म्हणजे नताशानं ना एकदम चमकून माझ्याकडे बघितलं म्हणजे असं की रॉजर खरोखर चांगला माणूस नव्हता मी नव्हता या शब्दावर जोर देत गंभीर स्वरात म्हणालो नव्हता नताशानं ना साशंक स्वरात विचारलं तुमच्या नव्हता या शब्दाचा काय अर्थ आहे अर्थ अगदी सरळ आहे नताशा आता आज ना उद्या ही गोष्ट तिला समजणारच होती मग आज समजल्यानं पारसं काही बिघडणार नव्हतं हाच विचार करून मी म्हणालो हे बघ रॉजर ह्या जगात नाही त्याचा खून झाला आहे नताशा जोरात किंचाळली आणि मग दोन्ही हातांच्या ओंजळीत तोंड लपवून ती जोर जोरात हुंदके देत राडायला लागली तिचा तो आक्रोश बघून माझंही मन भरून आलं तिचं सांत्वन करत मी म्हणालो हे बघ नताशा तू शांतो रॉजर एक विश्वासघात की धोकेबाज माणूस होता अशा माणसासाठी तू स्वतःचे आश्रू का फुकट घालवतीयस कशी शांतो सांगा ना आणि रॉजर विश्वासघात की धोकेबाज होता याच्यावर विश्वास तरी कसा ठेवू कारण मी सांगतोय म्हणून आणि माझ्यावरही तुझा विश्वास नसेल तर नताशा ही गोष्ट मी सिद्ध करून दाखवू शकतो हे बघ नताशा रॉजर खरोखर धोकेबाज होता त्याचं तुझ्यावर अजिबात प्रेम वगैरे नव्हतं तो तुझ्याशी प्रेमाचं नाटक करत होता तुझ्याशी लग्न करून त्याला मित्तल साहेबांची करोडो रुपयांची संपत्ती हडप करायची होती नाही नाही तू तु, तु, तुम्ही खोटं बोलताय माझ्याकडे अविश्वासानं बघत नताशा म्हणाली माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास बचत नसेल मी खोटं बोलतो आहे असं तुला वाटत असेल तर तू रॉजरच्या बंगल्यावर जा तिथे तुला अर्चा नावाची मुलगी भेटेल ती त्याच बंगल्यात रॉजरबरोबर राहत होती रॉजरनी बहुतेक तिला गोव्यातनं पळवून आणलं होतं आणि तीच रॉजरची खरी प्रेमिका होती तुझ्यासाठी तो केवळ पैशामुळे प्रेमाचं नाटक करत होता नताशा काही वेळ माझ्याकडे टक लावून बघत राहिली कदाचित मी खरं बोलतोय का खोटं हे माझ्या चेहऱ्यावरनं ती जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती मग मान हलवत काहीशा खोल गेलेल्या आवाजात ती म्हणाली माझ्या विश्वास बसण्यानं किंवा न बसण्यानं सत्य बदलणार नाही नताशा सत्य हे आहे की तू एका विश्वासघातकी माणसाच्या जाळ्यात अडकण्यापासून थोडक्यात बचावली आहेस नाही तर तुझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं ग नताशानं आपले डोळे पुसले काही वेळ ते गप्प राहिले मग पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी तशा स्वारात तिने विचारलं रॉजर खरोखर -कर माझ्याशी प्रेमाचं नाटक करत होता हो आणि हे मी मित्तल साहेबांच्या सांगण्यावरनं किंवा कसल्या तरी आमिषाला बळी पडून तुला खोटं सांगतोय असं जर तुला वाटत असेल तर ती तुझी चूक आहे तसा काही विचार तुझ्या मनात आला असेल तर तो, तो आधी तुझ्या मनातनं काढून टाक परवा तुझ्याशी भांडण झाल्यानंतर मित्तल साहेब मला भेटायला माझ्या ऑफिसवर आले होते रॉजर कसा आहे कुठल्या टाईपचा सा माणूस आहे ह्याची माहिती मी काढावी असं त्यांनी मला सांगितलं होतं पण त्यांचं हे काम करण्याआधी मी त्यांना एक अड घातली होती कसली अड घातली होती नताशानं भोया उंचावत माझ्याकडे बघितलं हीच रॉजर जर खरोखर तुझ्यावर प्रेम करत असेल तर तुमच्या दोघांच्या विवाहात त्यांनी कसलाही अडथळा आणता कामा नये आणि त्यांनी माझी ती अट मान्य केली होती खरंच सांगताय माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसल्यासारखे डोळे विस्फारत नताशा म्हणाली डॅडींनी खरंच तुमची अट मान्य केली ओ नताशानं एक निश्वास सोडला आणि म्हणाली डॅडींबद्दल मी किती चुकीचा ग्रह करून घेतला होता विक्रम विक्रम प्लीज मला त्यांच्याकडे घेऊन चाला मला त्यांची क्षमा मागायची आहे माझ्या चुकीची ते देतील ती शिक्षा भोगायला तयार आहे तुला त्यांच्याकडे घेऊन मी जाणारच आहे पण पहिल्यांदा मला हे सांग की घरातनं बाहेर पडताना जे दागिने आणि पैसे तू आपल्याबरोबर नेले होतेस ते कुठे आहेत मला माहीत नाही माहीत नाही म्हणजे मला वाटतं दागिने आणि पैसे ते गुंड घेऊन गेले असावेत गुंड कोणते गुंड तेच ना ज्यांनी मला इथे बांधून ठेवलं होतं ते किती जणं होते पाच जण तू त्यांच्यापैकी कोणाला ओळखतेस हे काम कुणातरी माहितगार माणसाचं असणार याची मला खात्री होती त्यातल्या एकाला ओळखते माझ्या अपेक्षेप्रमाणे नाताच्या होकार देत म्हणाली तो आमचा हाऊस सुपरवायझर आहे त्याचं नाव किशोर शर्मा मी विचार करत म्हणालो खाली हॉलमध्ये एका तरुणाचं प्रेत पडलं आहे तू जरा ते बघ आणि ते प्रेत किशोर शर्माचा एका नाही ते मला सांग नताशानं मान डोलवल्यावर मी तिला घेऊन हॉलमध्ये आलो तिने एक नजर प्रेताच्या चेहऱ्याकडे टाकली आणि माझा दंड घट्ट पकडत ती उत्तेजित स्वरात म्हणाली अहो हा किशोर शर्मा आहे एक दीर्घ सुस्कारा सोडत मी तिला विचारलं हा किशोर शर्मा तुमच्याकडे केव्हापासनं काम करत होता साधारण वर्षभरापासून तो कॉलेजमध्ये माझ्याबरोबर शिकत होता एका घरी कुटुंबातला होता तो कॉलेज संपल्यावर साधारण वर्षभरानं एक दिवस अचानक माझी आणि त्याची भेट झाली त्यावेळी त्याची परिस्थिती फार हलाकीची होती नोकरीसाठी तो वणवण फिरत होता त्याची ती अवस्था बघून मला दया आली त्याची आणि डॅडींना सांगून मी त्याला आपल्याकडे नोकरीला ठेवलं त्याचं काम बंगल्याची देखभाल करणं आणि नोकरांवर नजर ठेवणं एवढंच एवढं बोलून नताशा क्षणभर थांबली मग कपाळावर आठ्या घालत उत्तेजित स्वरात म्हणाली पण हा माणूस इतका नीच असेल याची मला थोडी जरी कल्पना असती ना तर ते मी त्याला नोकरीवर ठेवलं नसतं नताशाला घेऊन मी पुन्हा त्याच बेडरूममध्ये आलो जिथे तिला बांधून ठेवण्यात आलं होतं हां आता तू मला सगळं सविस्तर सांग नताशा नताशाजवळ बेडवर बसत मी म्हणालो सविस्तर हां म्हणजे घरातून पळून जाण्याचा प्लॅन आणि घरातून बाहेर पडल्यापासून मी इथे येईपर्यंत जे काही घडलं ते सगळं मला सांग परवा जेव्हा डॅडींशी माझं भांडण झालं आणि स्पष्ट शब्दात त्यांनी रॉजेशी माझा विवाह होणार नाही तो विपुलशीच होईल असं सांगितलं तेव्हा मला राग आला त्याच क्षणी मी घर सोडण्याचा आणि त्यांच्या मर्जीविरुद्ध रॉजेशी विवाह करण्याचा निर्णय घेतला काल डॅडी दिल्लीला गेल्यावर मी माझा प्लॅन अंमलात आणायचं ठरवलं रात्री नऊ वाजता रॉजरला भेटण्यासाठी मी अजंठा पॅलेसवर गेले मी जेव्हा घरातून पळून जाऊन विवाह करण्याविषयी त्याला सांगितलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला मला मला म्हणायला लागला की असं काही केलं तर डॅडींना दुःख होईल त्यांना हा धक्का सहन होणार नाही पण जेव्हा मी त्याला समजावलं की एकदा आपलं लग्न झालं की डॅडी नाईला का होईना आपल्याला क्षमा करतील आणि आशीर्वादसुद्धा देतील तेव्हा तो तयार झाला अच्छा म्हणजे पळून जाऊन लग्न करायला मी मध्येच विचारलं हो आम्ही गोव्याला जायचं ठरवलं होतं आणि गोव्याला गेल्यावर आम्ही लग्न करणार होतो पण गोव्याला जाणारं विमान सकाळी सहा वाजता होतं मग मी त्याला सुचवलं की मी माझं सामान घेऊन त्याच्या बंगल्यावर येते रात्र त्याच्या बंगल्यात काढू पहाटे आपण एअरपोर्टवर जाऊ पण माझं रात्रभर त्याच्या बंगल्यात राहणं चांगलं दिसणार नाही असं म्हणून त्यांनी त्या ते गोष्टीला नकार दिला होता अगं तो तुला आपल्या बंगल्यात एवढ्यासाठी राहू द्यायला तयार होणार नव्हता कारण बंगल्यात त्याच्याबरोबर आरचार राहत होती असो एनिवे पुढे काय झालं मग मी त्याला रात्र ह्या बंगल्यात काढण्याबद्दल विचारलं त्यांनी ते मान्य केलं मग त्यानंतर मी त्याला माझ्या कारनं त्याच्या बंगल्यावर सोडलं आणि सांगितलं की तासाभरानं आपली कार घेऊन त्यांनी माझ्या बंगल्यापासून काही अंतरावर येऊन थांबावं एक एक एक, एक मिनिट मी पुन्हा तिला मध्येच अडवलं आणि म्हणालो पण त्याची कार तर विपुलच्या गुंडांनी नादुरुस्त केली होती ना हो पण त्यांनी दुसऱ्या दिवशी ती दुरुस्त करून घेतली तरीही ती कार वापरायची त्याला हिंमत होत नव्हती त्याला भीती वाटत होती की त्याला एकटं बघून विपुलचे गुंड पुन्हा त्याच्यावर हल्ला करतील म्हणून तो टॅक्सीनं येत जात होता अच्छा म्हणजे काल रात्री तुला तो अजंठा पॅलेसला भेटला तेव्हा त्याने आपली कार आणली नव्हती म्हणून तू त्याला तुझ्या कारनं त्याच्या बंगल्यावर सोडलं होतंस ओके oh. पुढे okay, मग रॉजरला सोडून मी माझ्या बंगल्यावर आले बंगल्यावर येताच मी माझे कपडे दागिने डॅडींच्या सेफमधले सगळे पैसे काढून घेतले सुटकेसमध्ये भरले आणि बंगल्यातनं बाहेर पडले ठरल्याप्रमाणे बंगल्यापासून काही अंतरावर रॉजर कार घेऊन माझी वाट बघत थांबलाच होता मग तिथून आम्ही तडक ह्या वेलकम बंगल्यावर आलो इथे येऊन आम्हाला पाच दहा मिनटं झाली असतील तेवढ्यात किशोर शर्मा चार गुंडांना घेऊन इथे आला त्यांच्यातल्या एकाकडे रिव्हॉल्वर होतं इतरांच्याकडे लांब पात्याचे चाकू त्यांनी माझी आणि रॉजरची सुटकेस ताब्यात घेतली आणि मला ह्या खोलीत एकटीला सोडून ते निघून गेले बस त्यावेळेला मी रॉजरला बघितलं ते शेवटचं त्यानंतर मला रॉजर दिसला नाही किंवा त्याच्याशी माझी भेटही झाली नाही अच्छा म्हणजे तुला ह्या खोलीत सोडून ते रॉजरला घेऊन गेले हो मी रात्रभर घाबरलेल्या अवस्थेत या खोलीत बसून राहिले होते जाताना खोलीचा दरवाजा त्यांनी बाहेरनं बंद केला होता खूप प्रयत्न केले पण मला तो उघडता नाही आला सकाळी साधारण आठच्या सुमाराला दार उघडल्याचा आवाज मी ऐकला त्याबरोबर एका स्त्रीचा आवाज मला ऐकवाला ती स्त्री म्हणत होती की हिला व्यवस्थित बेडला बांधा आणि हिच्या तोंडावर चिकटपट्टी चिकटवा त्यानंतर किशोर शर्मा आपल्या साथीदारांबरोबर खोलीत आला त्यांनी मला बेडला बांधलं मी त्यांना रॉजरबद्दल विचारलं पण कुणी काही उत्तर नाही दिलं पण त्याच वेळेला एकाने माझ्या तोंडावर चिकटपट्टी लावली त्यावेळेला ते आपापसात आप काही बोलले बघ जरा प्लीज म्हणजे आठवून सांग नाही नाही एक चकार शब्दांनी बोलले नाहीत ते मला बांधल्यावर सगळे निघून गेले विक्रम सकाळी आठ वाजल्यापासून मी अशी बांधलेल्या अवस्थेत पडून होते मला तर वाटत होतं की मी आता इथे तहान भुकेनं तडफडून मरणार कदाचित मी तशी मरावी म्हणूनच त्या बदमाशांनी मला इथे बांधून ठेवलेलं असावं पण मारणाऱ्यापेक्षा वाचवणाऱ्याचे हात मोठे असतात तुम्ही देवासारखे धावून आलात विक्रम आणि माझे प्राण वाचवलेत खरंच खरंच विक्रम आस तुमच्यामुळे मी जिवंत राहिलो असं म्हणत नताशानी कृतज्ञ नजरेनं माझ्याकडे बघितलं तुझे प्राण वाचवण्याचं श्रेय मला नाही रॉजरला आहे मी गंभीरपणे म्हणालो रॉजरला म्हणजे नताशानी एकदम चमकून माझ्याकडे बघितलं म्हणजे असं झालं की असं म्हणत मी तिला रॉजरचं प्रेत माझ्या फ्लॅटमध्ये कसं सापडलं त्याच्या मुठीत सापडलेल्या पोस्टकार्डच्या मदतीनं मी ह्या बंगल्यात कसा पोचलो हे सगळं सांगितलं माझं बोलणं ऐकल्यावर नताशा काहीसा विचारी चेहरा करत म्हणाली विक्रम हे सगळं तुम्हाला काहीसं अजब खटकणारं नाही वाटत एक माणूस जो गोळी लागून जबर जखमी झालाय तो आपल्या खिशातनं कागद पेन्सिल काढून काही लिहिण्याचा प्रयत्न करेल हे कितपत संभव नाही आहे माझ्या मते तरी अशा माणसाच्या मनात त्यावेळी एकच विचार असतो की कसंही करून आपला प्राण वाचला पाहिजे नताशाच्या बोलण्यात खरोखर तथ्य होतं कपाळात गोळी घुसलेल्या माणसाला कागद पेन्सिल शोधून त्यावर काही इतपत कसा वेळ मिळू शकतो मी सुद्धा त्यामुळे नव्याने विचार करायला लागलो हां एक होऊ शकतं क्षणभर थांबून नाताच्या पुढे म्हणाले काय 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 होऊ शकतं कदाचित गोळी लागण्याआधी रॉजरनं पोस्टकार्डवर ह्या बंगल्याचा पत्ता लिहिला असावा गोळी लागण्याच्या आधी म्हणजे हां म्हणजे माझ्यासारखं रॉजरलाही कदाचित दुसऱ्या एखाद्या खोलीत कोंडून ठेवलेलं असावं आपल्या जीवाला धोका आहे याची जाणीव होऊन रॉजरनं आपल्या खिशातून किंवा त्या खोलीतच कुठेतरी सापडलेल्या त्या पोस्टकार्डवर या बंगल्याचा पत्ता लिहिला असावा तो लिहित असताना ते गुंड खोलीत आले असावेत त्यांना बघताच रॉजरनं पेन्सिल आणि पोस्टकार्ड लपवण्याच्या हेतूनं त्या दोन्ही वस्तू आपल्या दोन्ही मुठीत बंद केल्या असाव्यात आणि त्याचवेळी त्या गुंडांनी त्याच्यावर गोळी झाडली असावी हां तू म्हणतीयस तसं घडलं असण्याची शक्यता आहे मी तिच्याशी सहमत होत म्हणालो नताशा गप्पच होती काही वेळ गप्प राहून मी तिला पुढचा प्रश्न विचारला तू एका स्त्रीच्या आवाजाचा उल्लेख केला होतास त्या स्त्रीचा चेहरा पाहिला नाहीस नाही ती खोलीच्या बाहेर उभी राहून बोलत होती एकदाही ती खोलीत माझ्या समोर आली नाही हां ती स्त्री आरच्या तर नव्हती किशोर शर्माच्या पर्समध्ये आरच्याचा फोटो पाहिल्यामुळे आरच्याचा विचार माझ्या मनात आला होता आरच्याचं नाव डोळ्यांसमोर यायला आणखीन एक कारण होतं आरच्याचा रॉजर आणि नताशाच्या लग्नाला सक्त विरोध होता कारण रॉजरवर तिचं प्रेम होतं आणि त्याच्याशी लग्न करायचं स्वप्न ती पाहत होती नताशानं ऐकलेला स्त्रीचा आवाज आरच्याचाच असेल तर रॉजरच्या खुनाला तिला जबाबदार धरता येऊ शकत होतं रॉजरनं केलेल्या विश्वासघातानं संतापून जाऊन तिने किशोर शर्मा आणि काही गुंडांच्या मदतीनं त्याचा खून केला असण्याची शक्यता होती गुंडांचा विचार डोक्यात येताच मला विपुलनं मदत घेतलेल्या त्या तीन गुंडांची आठवण झाली किशोर शर्माबरोबर जे गुंड होते त्यापैकी एक खूप उंच मजबूत शरीराचं आणि दुसरा जाड बुटका असं कोणी होतं मी नताशाला विचारलं त्यातले दोघे दणकट शरीराचे चेहऱ्यावरनं पक्के गुंड वाटावेत असे होते पण त्या सगळ्यांची उंची सर्वसाधारण होती त्यांच्यापैकी कोणी फारसा उंच किंवा बुटका नव्हता याचा अर्थ किशोर शर्माबरोबर असलेले गुंड कोणीतरी वेगळेच होते त्या तीन गुंडांचा ह्या प्रकरणाशी संबंध नव्हता अर्थात मुंबईत अशा भाडोत्री गुंडांना तोटा नव्हता एनिवे मला सांग नताशा मी क्षणभर विचार करून तिला विचारलं तू घरातून पळून चालली आहेस आणि तुझ्या सुटकेसमध्ये एवढे किमती दागिने आणि कॅश आहे ही गोष्ट किशोर शर्माला कशी समजली माहिती नाही हो नताच्या ओढ बाहेर काढून खांदे उडवत म्हणाली तो बंगल्यातच राहत होता ओ, ले ले, ओ, हो बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या गेस्ट हाऊसमधल्या एका खोलीत तो राहायचा मग ज्यावेळी तू सुटकेस घेऊन बंगल्यातनं बाहेर पडली होतीस त्यावेळी तो बंगल्यात होता हो त्याची ड्युटी सकाळी दहा अकरा सुरू व्हायची आणि रात्री अकरा बारा वाजेपर्यंत चालायची सगळे नोकर आपापलं काम आटोपून सर्वंट क्वार्टरमध्ये गेल्यानंतर किशोर गेस्ट हाऊसवर यायचा नताशाशी बोलत असतानाही माझ्या डोक्यात त्या स्त्रीचा विचार घोळत होता जिचा आवाज नताशानं ऐकला होता ज्या स्त्रीचा आवाज तो ऐकला होतास नताशा न राहून मी पुन्हा एकदा नताशाला विचारलं ती स्त्री कोण असावी याचा तू काही अंदाज लावू शकत नाहीस माझ्या म्हणण्याचा अर्थ तो आवाज तुझ्या एखाद्या ओळखीच्या स्त्रीचा तर नव्हता छे छे तो आवाज मी पहिल्यांदा ऐकला होता ही केस आता जास्तच गुंतागुंतीची होत चालली होती नेमकं असं एकही सूत्र अजून हाताला लागलं नव्हतं ज्या काही कड्या होत्या त्या सगळ्या सुट्ट्या सुट्ट्या वाटत होत्या आणि सध्या तरी त्या एकमेकांशी जोडणं शक्य होत नव्हतं नताशाला जे काही विचारायचं होतं ते सगळं विचारून झालं होतं यापेक्षा अधिक काही माहिती तिच्याकडून मिळेल असं वाटत नव्हतं म्हणूनच शेवटी उठून उभा राहत मी म्हणालो चल नताशा निघूयात आपण आता श्रोते हो हा होता निमित्त मात्र या सुरेश वैद्यांच्या कादंबरीचा भाग सातवा आठवा भाग उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो